मन मंदिरा गजर भक्तीचा। काय मागणं मागितलं हीच माझी आज रोज मागणं मागतोय आम्हाला कळलं नाही। आणि जीवन जगत असताना पांडुरंगा तू जर आमच्या बरोबर असशील तर दुःख येणारच ना। एक लक्षात ठेवा, हे बघा, देवाने अवतार घेतल्यानंतर त्याला सुद्धा संकट खूप आली की नाही? हा, एक मी तुम्हाला सांगू का, देवावर मोठं संकट म्हणजे हे नास्तिक त्याला नाही म्हणतात हे मोठं संकट आहे। नास्तिक सध्या अगदी जोर देव नाही काय मोठं संकट आहे, पण नाही हे बघा, एक तुम्हाला सांगू का, त्याने दिलेल्या तोंडाने त्याला नाही म्हणतात केवढं मोठं संकट। मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जगाने आपल्याला काही बोललं तरी वाटत नाही, पण आपलं मूल आपल्यावर जेव्हा उलट बोलतं तेव्हा दुःख फार असतं। बरोबर आहे ना? साहेब किती वेळा तरी म्हणतो तुम्ही काम कसं करता काय करता, म्हणजे त्याला बोंबलायची सवयच आहे, कोणी मनावर घेत नाही, बाहेर पडून जो करायचं तेच करतो। पण मुलांनी जर म्हटलं बाबा मी आता मोठे झालो जरा गप्पा बसा मधी मधी लुडबुड करू नका, खलास त्या दिवशी बाप्पाचा अंत झाला म्हणावा, संपला, तोंड वाकडं करून बसला म्हणला काय झालं म्हणाले त्यांनी मला तोंडावर सांगावं मला कळलं नाही। आणि एक मी तुम्हाला सांगतो, खरंच तुम्हाला काही कळत नाही, मुलांनी म्हटल्यानंतर तुम्हाला काही कळत नाही, म्हटल्यानंतर शहाणे होऊ नका, अगोदर त्यांच्या नावावर इष्टिटी बिलकुल करू नका, नॉमिनेशन करून ठेवा, नाही एवढं तरी घेऊन जा घरी जाताना। मुलांनी तुमच्या मागे मागे फिरावं असं जर वाटत असेल तर शेवटपर्यंत आपल्या नावावरच ठेवावं, झाल्यावर नॉमिनेशन तुमचं घ्या, पण आहेसर तोपर्यंत तुझ्याकडे पैसे मागायचे आणि तू म्हणायचे खर्च झाले मेलेलं बरं, माझं बोलणं कळलं का? हां, तसं नीट लक्षात घ्या, मुलांनी नाही वाकडं बोलणं हे जसं दुःख आहे तसं देवानी ज्याला निर्माण केलं आहे त्यांनी देवाला म्हणणं त्यांनी दिलेल्या तोंडाने की तू नाहीस केवढं दुःख आहे, मग आता ऐका नाही देवाला सुद्धा दुःख, आम्ही देव मानत नाही। नात्यातला आत्याचा मुलगा शिशुपाल, आत्याला शपथ दिली, ते म्हणले अरे बाबा हे तुझ्यातून मृत्यू आहे कळलं, ते म्हणले 100 अपराध होईल तोपर्यंत काही करणार नाही। मग आता मला सांगा, नात्यातल्या माणसाला जर देव कळला नाही तर तुम्हा आम्हाला कसा कळेल? कळेल तुम्ही म्हणाल कसा? संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग गती, संताचे संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे, अकळावा श्रीपती येणे, अकळावा श्रीपती येणे, म्हणून जन्मोजन्मी तुझा दास। बिलकुल नाही काही जन्माच्या वेळेचं दुःख नाही आणि मरणाचं काही दुःखच कोणाला कळतं का मरताना? कोण वरून आलाय का मरताना असा त्रास झाला? नाही। अहो मला खरं सांगू का, सगळ्या दुःखांचा पूर्ण विराम म्हणजे मरण आहे, त्याला तुम्ही वाईट कसं म्हणता? विशिष्ट काळामध्ये मरण यायलाच पाहिजे, उगीच जास्ती टिकणं म्हणजे सुद्धा ते उगीच घरच्यांना अडचण ना आपल्याला अडचण। मुलांनी उगीच विचारायचं बाबा औषध घेतलं का, पण वाट बघायची केव्हा जाते कोणाला माहित। मी अतिशोक्ती सांगत नाही, माझ्या पुढे आता डझन उदाहरणं आहेत। ज्या बापाने तुमच्याकरता नवस केला त्या आई बापाची मरणाची वाट, अहो ते तरी काय करणार, चुकीचं नाही, किती वेळा हगणं काढणार, किती वेळा मुतणं काढणार, म्हणून वृद्धाश्रम झाली, एकदा टाकून दिलं आणि पैसे भरलं की शेवटी कळवायचं की गेले, मग अजून एक 2-4 हजार पाठवून द्यायचं, परस्पर जाळून टाका। माणसांना कळल्यानंतर ते आल्यानंतर फार वाईट झालं
बाबांनी आम्हाला खूप सांभाळलं. हे आल्यानंतर करायचं असतं, एरवी चापून आणायचं असतं. काही काही माणसांचं तर मला असं वाटतं कानफडात चुरून द्यावे. ते प्रेत निघाले की नाही, लाल शाल घालायची आणि पायाला धरून हो बाबा कशाचं हो हो बाबा. लोकांनी म्हणण्याकरता रडायचं, खरं रडू नाही. जो खरा असेल ना तो रडून दाखवणार नाही, तो आतल्यात झुरत बसेल. जीव झुरे तुझ्यासाठी. जिथे प्रेम आहे तिथे झुरणी आतल्यात आहे, त्याचं प्रदर्शन करण्याची काही गरज नाही आहे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास पुरुषोत्तमा, माझ्या मनाला हेच वाटतं की जन्मोजन्मी तुझा दास व्हावं, तुझी वारी करावी. पुढे आज अभंग सांगून टाकतो. काय सायुज्यता मुक्ती ह्याची गोड, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, चार मुक्ती आहेत. काय अभंगा सांगतं? किती मुक्ती? सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. सलोकतामध्ये देवाच्या लोकामध्ये जाणं सलोकता, वैकुंठाला गेला सलोकता, देवाच्या जवळ जाऊन बसणं समीपता, देवासारखं रूप प्राप्त होणं स्वरूपता, आणि त्याच्याशी एक रूप होणं सायुज्यता. एका माणसाने मला विचारलं, हे मिळवण्याकरता काय करावं? म्हटलं पंढरीची वारी एक महिना चालून करावी. ते म्हटले हे कसं काय होईल? म्हटलं स्वरूपता प्राप्त आहेच आहे, दोन हात त्याला आहे, दोन हात तुम्हाला आहे, आणि चालून गेल्यावर इतके काळे पडाल की कोणी म्हणेल काय पंढरीला जाऊन आला का? बरोबर आहे, जो देवाचा रंग तो तुम्हाला आला, त्याला दोन हात आहेत, तुम्हाला हात आहे, स्वरूपता. बरोबर आहे ना? पंढरीत राहतो सलोकता, दर्शनाला गेला समीपता, आणि त्याच्या चरणावर दर्शन डोकं टेकल्यानंतर मी दर्शन घेतो हे ज्या क्षणाला विसरता तिथे सायुज्यता संपलं की देवाची द्वारी उभा क्षण भरी. 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 येणे मुक्तीचारी साधी येल्या. येणे मुक्तीचारी साधी येल्या. येणे मुक्तीचारी साधी येल्या. म्हणून देवा आम्हाला तुझी भजन करण्यात आनंद आहे, ते तुझ्याशी एकरूप होण्यात नाही. एकरूप झाले सगळं संपलं. बघा ना, तुम्ही स्वरूपवंत आहात, रूपवंत आहात, सगुणात तिथपर्यंत भोग आहे, तितका आनंद आहे. ते सगळं संपलं की ऐक्यात गेल्यावर काय राहिलं? ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये विषय आहे. सांगता 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 अर्जुनाने प्रश्न विचारला, ब्रह्मस्थिती काय? आणि ब्रह्मस्थिती काय हे सांगताना अर्जुनाला देवाला वाटलं, हे सांगताना हा जर ब्रह्म झाला तर माझं काय होईल? म्हणजे तुकाराम महाराजांना तर आत्मस्थिती ब्रह्मस्थिती नको आहे, नव्हे देवाला सुद्धा ती तुम्हाला द्यायची नाही. ओवी कशी आहे बघा. महाराज म्हणाले, अरे यदा कदाचित, बरं का, हा जर मी झाला विपाय अहंभाव याचा जाईल, मी तोच हा जरी होईल मग काय की जिले एकलिया, दिठीची पाहता आणि विजय का, तोंड भरो आणि बोली जे ना तरी दाटो आणि खेव दिजे ऐसे कोण आहे. या काकुळती जनार्दने, भक्त काकुळतीला आला नाही, या काकुळती जनार्दने अन्योपदेशाने हताशने बोला माझी मनमने आलिंगू सरला. काकुळती कोण आला? कोण आला? ब्रह्मस्थितीचं वर्णन करता करता अर्जुन असा तटस्थ होऊ लागला. अरे म्हणले, बिघडलं बिघडलं बिघडलं, मग आता काय करावं? ज्ञानेश्वर महाराज देत, अन्य उपदेशाचे मी हाताशने बोला माझे आलिंगन देऊन जाग केलं. अरे हे डोळे जागू नकोस, डोळे जागू नकोस, सावध रा, सावध रा, सावध रा. लक्षात ठेवा, देवाला सुद्धा तुम्ही ब्रह्म होणं आवडत नाही, ब्रह्माचं होणं आवडतं. म्हणून अर्जुनाला होऊन दिलं नाही. ते म्हणाले, अरे तू जर ब्रह्म झालास तर मी ज्ञानेश्वरी कोणाला सांगू, गीता कोणाला सांगू? म्हणून मुलं जर घरात नसेल तर ऐकाना बायांना बरं वाटत नाही. मुलं घरात असल्यानंतर जो आनंद आहे, तसं भक्त आजूबाजूला असल्यानंतर जो देवाला आनंद आहे, तो एरवी आनंद मिळत नाही. म्हणून देवाला सुद्धा मुक्ती नको आहे. हे बघा, एक सांगू, अहो मुक्त देव सगुण साकारून आला का? माझं बोलणं कळलं का? भक्तावर संकट आल्याबरोबर धावून येतो. तुम्ही म्हणाल संकट आणतोच का? हे प्रश्न चुकीचे आहेत. जन्माला आल्यानंतर ज्या ज्या गोष्टी घटना घडायच्या असतात त्या घडतच असतात.
एक सांगतो महत्त्वाचा भाग, लढायला गेल्यानंतर आम्हाला कोणी तलवार मारू नये, आमच्यावर कोणी बाण सोडू नये अशा कल्पनेने जा राहायचं असेल तर लढायला जाऊ नका। लढायला गेल्यानंतर बाण येणारच, तलवार येणारच, माणसं मारणारच, पण एक आहे चिलखत घातलं तर जखम होईल पण मरणार नाही। बोलणं कळलं का? तसं हरिनामाचं चिलखत जर घातलं तर दुःख येईल पण ते दुःख तुम्हाला संपवणार नाही, कालांतराने ती जखम भरून येईल आणि दुःख आपोआप संपेल। विठ्ठला 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 महत्वाचा भाग आहे की प्रभूचं स्मरण केल्याबरोबर पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी नित्य आठवती। इतकी संकट आली, उलट सुलट आलं, पण देवाचं भजन कधी थांबलं नाही। मी तुम्हाला एक सांगतो, काही उलट सुलट जीवनामध्ये घडू दे, भजन बंद करू नका, प्रभूचं नामस्मरण बंद करू नका। काय एक तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत देऊ, किती नवऱ्याचं न पटू दे पण त्याचं नाव टाकू नका, त्याचं नाव सांगितलं ना तरी सगळी इस्टेट मिळेल तुम्हाला। अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, एका बाईचा नवरा मेला, मेल्यानंतर ती गेली, FDR होते, अमकं होतं, सगळं होतं सगळं होतं, मग कोणीतरी साक्षीदार नेला, ही आमची पत्नी आहे, हे अमक्या अमक्या तुमचे पती का? हो म्हणले, अंकारा साई, अहो ते 10 लाखाचे बॉन्ड होते बरं का, 10 रुपयाकरता 100 वेळा मागायला लागायचे त्याला, एकदम 10 लाखाचे बॉन्ड आले, मला असं वाटलं मरक्या नवऱ्याचं नाव सांगितलं 10 लाखाची मालकीन झाली आहे, त्या प्रभूचं नाव घेतलं तर कितीची मालकी होईल। अरे मरक्या नवऱ्याचं नाव सांगतो 10 लाखाची मालकीन झाली, घरी आल्याबरोबर पोरं म्हणाली या मातोश्री, नवरा जाऊन लगेच काय कोणी बँकेत जाऊन नाव चढवत नाही, वर्ष दीड वर्ष जातच मध्ये, सगळे गिळून या मातोश्री का म्हणले आज मातोश्री, नाही म्हणे श्री तुमच्याकडे आली म्हणून मातोश्री तुमच्याकडे श्री आली म्हणून मातोश्री काय आता म्हणाले, हे बघा आम्हाला पर्याय नाही, मरेतोपर्यंत तुझं करायला पाहिजे, कारण त्याच्यात त्यांनी आट घातली होती की माझ्यानंतर हे सगळे पैसे तिचे, त्याचा विनियोग तिने करावा वाटेल तसा, आणि कार्ट्यांनी सांभाळलं नाही तर वाटेल त्याला द्यावं, तुम्ही सुद्धा तसंच करून ठेवा। माझ्याकडे संसार तरी शिकून जा, जाऊ द्या देव, ज्या बाईने तुम्हाला आयुष्य अर्पण केलं तिने तुम्ही गेल्यानंतर पोरांच्याकडे 10 रुपये मागावे, काय तिची इज्जत राहिली? काय नाही, आपलीच पोरं आहेत, कोण पोरं नाही आणि काय नाही बरं का, जिथपर्यंत ती येत नाही, एवढा अवघड शब्द आहे, तिथपर्यंत मुलगा तुमचा आहे, ज्या दिवशी ती घरात आली त्या दिवशी पाणी सोडलेलंच असतं लग्नात। तो भटजीवरून पाणी घालतो, हा सोडा पाणी सोडा पाणी सोडा पाणी, ती आली की सगळा कारभार संपला। मग मला सांगा, मरक्या नवाचं नाव घेतलं तर इस्टेट मिळते, आहे त्या पांडुरंगाचं नाव घ्या, सुखाच्या इस्टेटचे मालक व्हाल। विठ्ठला 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 विठ्ठला, अभंगच आहे, सुखा लागी करी शीतळ मन, सुखा लागी करी शीतळ मन, आ सुखा लागी करी शीतळ मन,
सुखालागी करी शीतल आय सुखालागी करी शीतल सुखालागी करी शीतल सुखालागी करी शीतल तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप हो आ मग तू अवघाची सुख मन मंदिरा गजर भक्तीचा